मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना, या योजनेमध्ये तुम्ही थंबनेल आणि टायटल पाहिलेलं असेल तर यामध्ये 7 मोठे बदल करण्यात आलेले आहेत। तर हे 7 मोठे बदल नेमके कोणते आहेत, चला आपण इथं पाहूया। आणि सर्व महिलांसाठी ही जी योजना आहे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना, तर तुम्हा सर्वांसाठी इथं एक आनंदाची बातमी आहे, जे 7 मोठे बदल झालेले आहेत। तर त्यामुळे तर पाहू शकता सर्व 7 बदल आपण इथं पाहूया। त्या अगोदर चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राइब करून ठेवा आणि हा व्हिडिओ पुढे तुम्ही शेअर करा, जेणेकरून सर्व महत्त्वाचे व्हिडिओ योजनांचे तुम्हाला इथं महाराष्ट्रामधील मिळत राहतील। तर पाहू शकता ऑफिशियली इथं जे 7 मोठे बदल आहेत त्याबद्दल इथं सांगितलेलं आहे, तर वन बाय वन आपण इथं पाहूया। तर पाहू शकता की मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेच्या संदर्भात निवेदन करू इच्छितो। पहिला बदल होऊ शकतात की सदर योजनेत अर्ज करण्याची मुदत 1 जुलै 2024 ते 15 जुलै 2024 पर्यंत ठेवण्यात आली होती। म्हणजे 15 जुलैपर्यंत 15 दिवसाची मुदत देण्यात आलेली होती माझी लाडकी बहीण योजनेचा फॉर्म भरण्यासाठी। पण आता पहा की या मर्यादेत सुधारणा करण्यात येत असून आता सदर मुदत 2 महिने ठेवण्यात येत असून ती 31 ऑगस्ट 2024 लाभार्थी महिलांना अर्ज करता येईल। सर्वात आनंदाची बातमी म्हणजे 1 जुलैपासून ते 31 ऑगस्ट, म्हणजे 2 महिने आहेत महिलांना अर्ज करण्यासाठी या योजनेसाठी 31 ऑगस्ट 2024 पर्यंत। त्यानंतर पहा तसेच 31 ऑगस्ट 2024 पर्यंत अर्ज करण्यात आलेल्या लाभार्थी महिलांना दिनांक 1 जुलै 2024 पासून दरमहा 1500 रुपये आर्थिक लाभ देण्यात येणार आहे। अर्ज 31 ऑगस्ट 2024 पर्यंत करू शकता आणि जे पैसे मिळणार आहे ते 1 जुलै महिन्यापासूनच ग्राह्य धरले जातील। म्हणजे 1 जुलै महिन्याचे पैसे मिळतील, ऑगस्ट महिन्याचे पैसे मिळतील अशा पद्धतीनं। तर हा पहिला सर्वात मोठा बदल झाला तारखेबाबत अर्ज करण्यासाठी मुदत देण्यात आलेली आहे। दुसरा सर्वात मोठा बदल पहा की या योजनेच्या पात्रतेमध्ये अधिवास प्रमाणपत्र म्हणजेच डोमेसाईल होते, ठीक आहे। अधिवास प्रमाणपत्र म्हणजेच काय होते, डोमेसाईल होते। तर अधिवास प्रमाणपत्र आवश्यक असल्याचे नमूद करण्यात आले होते। आता लाभार्थी महिलेकडे अधिवास प्रमाणपत्र उपलब्ध नसेल तर त्याऐवजी 15 वर्षापूर्वीचे, आता पहा सर्वात मोठा बदल इथे मी सांगत आहे, जर डोमिसाईल सर्टिफिकेट प्रमाणपत्र तुमच्याकडे नसेल अधिवास प्रमाणपत्र, तर पहा की 15 वर्षापूर्वीचे रेशन कार्ड किंवा मतदार ओळखपत्र, शाळा सोडल्याचे प्रमाणपत्र म्हणजे TC, त्यानंतर जन्म दाखला, जन्माचा दाखला, या 4 पैकी कोणती ओळखपत्र प्रमाणपत्र ग्राह्य धरण्यात येणार आहेत। सर्वात मोठा बदल डोमेसाईल सर्टिफिकेट अधिवास प्रमाणपत्र बऱ्याच महिलांकडे इथं नाही आहे, तर त्यासाठी आता अट इथं शिथिल करण्यात आलेली आहे। तुमच्याकडे ते नसेल तर 15 वर्षापूर्वीचे रेशन कार्डसुद्धा चालते, किंवा मतदार कार्ड असेल ते सुद्धा चालेल, ओळखपत्र किंवा शाळा सोडल्याचे प्रमाणपत्र असेल ते सुद्धा चालेल, किंवा जन्माचा दाखला असेल तो सुद्धा चालेल। या 4 पैकी कोणते एक असेल तो इथं चालणार आहे, तुम्ही अर्ज करू शकता त्यामध्ये, ठीक आहे। हा झाला मोठा बदल दुसरा वाला। आता तिसरा मोठा बदल पहा की सदर योजनेतून 5 एकर शेतीची अट वगळण्यात आलेली आहे, ओके। त्यानंतर चौथा मोठा बदल पहा की सदर योजनेत लाभार्थी महिलांचा वयोगट 21 ते 60 वर्ष वयोगट ऐवजी 21 ते 65 वर्ष वयोगट करण्यात येत आहे। 21 ते 60 वर्षापर्यंत आता महिला अर्ज करू शकत होत्या, आता ते 21 ते 65 वय एवढं इथं बदल केलेला आहे, ठीक आहे। त्यानंतर पहा 5 नंबरचा मोठा बदल की परराज्यात जन्म झालेल्या महिलांनी महाराष्ट्रातील अधिवास असणाऱ्या पुरुषाबरोबर विवाह केला असेल तर अशा बाबतीत त्यांच्या पतीचे जन्माचा दाखला आणि शाळा सोडल्याचे प्रमाणपत्र किंवा अधिवास प्रमाणपत्र ग्राह्य धरण्यात येणार आहे, ठीक आहे। तर हे त्यांना पाहिजे। त्यानंतर 6व्या नंबरचा मोठा बदल पहा की इथं दिलेला आहे की रुपये 2.5 लाख उत्पन्न दाखला नसेल, उपलब्ध नसेल, तर ज्या कुटुंबाकडे पिवळे व केशरी रेशन कार्ड उपलब्ध असेल त्यांच्या उत्पन्नाचा दाखला प्रमाणपत्रातून सूट देण्यात येत आहे। म्हणजे समजा तुमच्याकडे 2.5 लाख उत्पन्नाचा दाखला तुमच्याकडे उपलब्ध नसेल आणि तुमच्याकडे पिवळे किंवा केशरी रेशन कार्ड असेल तर ते इथं काय, उत्पन्नाचा दाखला नसेल तुमच्याकडे तरी चालणार आहे, तर रेशन कार्ड तुमच्याकडे असणार आहे तर ती त्यामध्ये अर्ज तुम्ही करू शकता, ठीक आहे। त्यानंतर पाहू शकता 7वा सगळ्यात मोठा बदल, तो म्हणजेच की सदर योजनेतून सदर योजनेत कुटुंबातील एका
पात्र अविवाहित महिलेला सुद्धा या योजनेचा लाभ देण्यात येत आहे. म्हणजे आतापर्यंत विवाहित महिलांना हा लाभ होता, पण आता अविवाहित जे महिला असतील त्यांना सुद्धा इथं लाभ घेण्यात येणार आहे. ठीक आहे, तर हे सर्वात मोठे 7 बदल इथं करण्यात आलेले आहेत माझी लाडकी बहीण या योजनेसाठी. आजच ही अपडेट आणली आहे, तुमच्या सर्व फॅमिलीमध्ये शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब करून ठेवा. धन्यवाद.